आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. टॉवरच्या कामबंदच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा मागणी. राजापूरवाड येथे टॉवर बेकायदेशीर उभारत असून टॉवर उभारणीसाठी परवाना देणाऱ्या ग्रामपंचायत व ग्रामविकास अधिकारी तसेच संस्था चालक व सचिवांवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी संतोष सासने व राजन वाळवे यांनी कुटुंबासह ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. सायंकाळी गटविकास अधिकारी पी एस हेरवाडे व सहाय्यक निबंधक ए व्ही गराडे यांनी टॉवरला परवाना देण्याबाबत चौकशी करण्याचे व रीतसर परवाना मिळेपर्यंत कामबंद करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बंडामाने, सरपंच विजय एकसंबे, आंदोलन अंकुशचे धनंजय चुडमुंगे, कृष्णात गोते, रागेश जगदाळे, ग्रामविकास अधिकारी व्ही टी कोळी, कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमार कदम आदी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी राजापूरहून मेहताब चंदुरे.